समुदाय के राजनीतिक आरक्षण के लिए जुटाए जा रहे इंपेरिकल डाटा को चल रहे सर्वे को रोकने की मांग को लेकर पूर्व सांसद हरिभाऊ राठौर ने अपनी प्रतिक्रिया दी है और यह सर्वे न रोके जाने पर सर्वोच्च न्यायालय जाने की चेतावनी भी दी है। ओबीसी समुदाय के राजनीतिक आरक्षण के लिए इंपेरिकल डाटा को जुटाया जा रहा है, जिससे बांटिया आयोग सदस्य व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे को अंधेरे में रखा गया है। यह निर्णय राज्य सरकार के ग्रामीण विभाग के सचिव द्वारा लिया गया है। मंत्री छगन भुजबल को इंपेरिकल डाटा समझ में नहीं आया है, इसलिए वह गलत स्टेटमेंट देते हैं। वास्तव में इंपेरिकल डाटा ओबीसी की जनगणना का ही रूप है, यह उन्हें समझना चाहिए। लेकिन उपनाम के ऊपर से गलत तरीके से सर्वे शुरू है, इसे रोका जाए, ऐसी प्रतिक्रिया पूर्व सांसद हरिभाऊ राठौड़ ने दी है। अगर यह सर्वे नहीं रोका गया तो हम सर्वोच्च न्यायालय जाएंगे और यह सर्वे रोकने के लिए न्यायालय को मजबूर करेंगे, ऐसी चेतावनी पूर्व सांसद हरिभाऊ राठौड़ ने दी है। ओबीसी चे राजकीय आरक्षणासाठी जो इम्पिरिकल डाटा गोळा करण्याचं काम चालू आहे, हे बांटिया आयोगाला अंधारात ठेवून चालू आहे। त्यांच्या कुठल्याही सदस्याला काही कल्पना नाही की अडनावरून हे जे सर्वेक्षण चालू आहे याची त्यांना सूत्रामही कल्पना नाही। हा निर्णय जो आहे राज्य सरकारच्या ग्रामीण विभागाच्या सचिवांनी घेतलेला आहे आणि हे जे चालू आहे चुकीचं, हे माननीय मुख्यमंत्र्याला सुद्धा अंधारात ठेवले जात आहे। माननीय भुजबळ साहेबांना अजून इम्पिरिकल डाटाच कळलेला नाही, त्यामुळे ते असं काही चुकीचं स्टेटमेंट करतात। जर हा टिकला नाही इम्पिरिकल डाटा तर आम्ही गणना करू, जनगणना ही जनगणनाच आहे, त्यांना का कळत नाही? ही ओबीसीची गणना चालू आहे महाराष्ट्रामध्ये, हे त्यांना अजून कळलेलं नाही आहे। आणि त्यामुळे एक तर असं असलं पाहिजे की हे जाणीवबुजून सरकार हे मुद्दाम करत आहे किंवा त्यांना कळत नसेल असंही होऊ शकते, परंतु एकंदरीत हा जो इम्पिरिकल डाटा सरनेम म्हणजे आडनावानुसार चालू आहे तो ताबडतोब थांबवायला पाहिजे। माझी मागणी आहे की ताबडतोब हा सर्वे थांबवा आणि नव्या पद्धतीने परत मी काही फॉर्म्युला दिलेला आहे, मी काही चार्ट तयार करून दिलेला आहे, प्रोफॉर्मा तयार करून दिलेला आहे, तो सगळ्या मतदारसंघाचा 100% आपण इम्पिरिकल म्हणजे 100% आपण माहिती घेऊ शकतो, त्यामध्ये ओबीसी किती % आहे हे ठरवू शकतो। असं जर झालं नाही तर सर्वोच्च न्यायालयात हे टिकणार नाही। आणि जर सरकारने हे हा जे सर्वे थांबवला नाही तर आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन न्यायालयाकडून हा सर्वे थांबवायला सरकारला भाग पडू।